की 23 तारखेला माझा विजय हा पक्का आहे. विरोधकांचा असा आरोप येतो की हा तुमचा व्यवसाय आहे, ह्या सगळ्या संस्था किंवा रोजगार हा व्यवसाय म्हणून करत आहे, त्यात फ्री तुम्हाला फ्री कुणाला शिक्षण देत नाही मोफत असंही ते म्हणतात. फी घेतली, जे काही चालवण्यासाठी फी घेतली म्हणजे व्यवसायकरण झालं असं कसं म्हणतात म्हणू शकतात. मग तुमच्या काय थोडे काय संस्था आहेत त्यांची काही एका दुसरी युनिट्स आहेत ते काय मोफत शिक्षण देतात का त्याच्यामध्ये? आणि उद्या समजा तुम्ही काय निर्माण केलं काय फुकट देणार आहे का? तसं जाहीर करावं त्यांनी की काय नाही, इथून पुढच्या काळामध्ये ज्या काय आम्ही काय चुकून संस्था जर काढल्या तर त्याच्यामध्ये येणाऱ्याला प्रत्येकाला मोफत शिक्षण देतो. ते तसं करत असतील तर त्यांच्याबरोबर वैभव पाटील त्यांच्याबरोबर असतील. पाणी आलं नव्हतं त्यावेळेस तुम्ही दिवा स्वप्न म्हटला आणि आता पाणी आल्यावर आमचं सहभाग आहे असं म्हणताय. 2019 निवडणुकीमध्ये 5वा टप्पा त्याचं पाणी, आता बरं 6वा टप्पा, कधी तर हा विषय आपल्याला संपवावा लागेल. दिवंगत आमदार अनिल बाबूराज आयात नाहीत, ते असताना तुम्ही त्यांच्यावर कधी आरोप केला नाही, आज ते नसताना तुम्ही त्यांना गद्दार म्हणता. भाऊ बरे का? भाऊ एवढं पाक टोकाला जात नव्हते किंवा जात असतील तर तिथंपर्यंत ठीक आहे, पण हे त्याच्या पुढचं रसायन आहे. हा, तुम्ही त्यांच्यावर गद्दारीचा आरोप करताय. तुमच्याकडून पण 3-4 पक्ष बदलले गेले. त्याला पक्ष बदल म्हणायचं ते करतात, त्याला गद्दारी म्हणायचं. आज तुमच्या सोबतची अनेक माणसं, म्हणजे माजी नगरसेवक धर्मेश पाटील असतील, बालचंद्र कांबळे असतील, विलास बापू असतील विठ्यातले, ही 3-3 पिढ्याची माणसं आज तुम्हाला सोडून जात आहेत, काय कारण असेल? 3 वर्षात नगरपालिकेत प्रशासक आहे, 1 रुपया सुद्धा मिळाला नाही असं पकडा, तरी पण विधानसभा करतोय. नगरपालिकेत नगरसेवकांना पण परवान्यासाठी पैसे द्यावे लागतात, ते तुमच्यावर आरोप करत आहेत. आता वय तुमच्या 40 वर आहेत, ह्या एवढ्या ह्याच्यापर्यंत दिसतो हे आता हे सगळं चाललंय ते कसं चाललंय हाच प्रश्न करू आम्हाला. तुम्ही भाऊंची उमेदवारी थांबवून निवडणुकीला पुढे आलाय किंवा तुम्हाला औरंगजेब मोगल असा तुमच्यावर आरोप होतोय, काय सांगाल? त्यांना विट्याशी, विट्यातल्या कुटुंब, हे जे काही कुटुंब आहे त्यांच्याशी काही देणं नाही, मतं मिळवण्याचा त्यांचा प्रकार आहे. काही पण करायचं, 31%, 35%, 40%पर्यंत विट्यात जातोय का हे ते प्रयत्न करतात. बऱ्याच वर्ष त्यांनी हेच काम केलं. ते उद्योग काय करतात हा माझा त्यांना बरं, काय उद्योग व्यवसाय त्यांचा आहे ह्याचं त्यांनी आधी उकल केली पाहिजे. मला दोघांना पण मला त्यांना सांगा. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, मी दत्तकुमार खंडाळेतून बघताय वज्रधारी न्यूज. आज आपल्यासोबत खानापूर मतदारसंघाचे ज्यात्ता उमेदवारी करत आहेत विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील. आज आपल्या प्रेक्षकांशी गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आज पहिलाच प्रश्न, तुम्ही आत्ता विधानसभेला उमेदवारी करताय, तुतारी हातात घेतली, तुम्ही काय म्हणतो, प्रतिसाद कसा आहे लोकांचा? खरं तर ह्या मतदारसंघात परिवर्तनाची लाट आहे. महाविकास आघाडीबद्दल प्रचंड लोकांच्यामध्ये आकर्षण आणि आश्वासकता आहे की हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, युवकांचे, महिलांचे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासंदर्भात आश्वासक चेहरा किंवा आश्वासकता म्हणून या महाविकास आघाडीत बघितलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी घेऊन मी लोकांच्या समोर जात असताना 100% परिवर्तनाची लाट आहे, मला विजयाची खात्री आहे. तुम्हाला खात्री? नक्की खात्री. या निवडणुकीच्या पूर्वी मागची 2 वर्ष राष्ट्रवादीचा आमदार झाला पाहिजे असं तुम्ही म्हणत आलाय. मग 5 वर्ष? हां, मागची 5 वर्ष. यापूर्वी एकास एक लढत द्यायचं ठरलं होतं, म्हणजे तुम्ही पण म्हणत होता की एकास एक लढत करूया, राजेंद्रांना पाठिंबा द्यायचं पण चाललं होतं. मग अचानक 3 उमेदवार, राजेंद्रांना तिकडं, तुम्ही इकडं, परत राजकारणामध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा, उमेदवारी करण्याचा अधिकार आहे. भूमिका अशी होती की आमच्या समोर जे उमेदवार आहेत, पारंपरिक विरोधक म्हणून आम्ही ज्यांना म्हणतो, त्यांचं नेहमीचंच असेल की डिवायडेशन करणं, मताची विभागणी झाली पाहिजे आणि आपण विजयी झालो पाहिजे, आजपर्यंत त्यांचं स्ट्रॅटेजी आहे. मला तर वाटतं की आता ह्यावेळी पण तशीच काय स्ट्रॅटेजी ते करत आहेत काय कुणास्टाव, कारण की ज्येष्ठ नेत्या राजेंद्र अण्णांनी पण राष्ट्रवादीतून तिकीट मागितलं होतं,
शेवटी इलेक्टिव्ह मेरिट आणि एकंदरीत सगळा सिनारिओ बघता यावेळी माझी उमेदवारी इथं असणं हे सर्वच नेतेमंडळींच्या मनामध्ये होतं आणि सातत्याने गेली 5 वर्ष मी काम करत होतो. लोकसंपर्क माझा चांगल्या पद्धतीने ठेवायचा मी प्रयत्न केला होता. ह्या सगळ्याचा विचार करता उमेदवारी मला मिळणे किंवा मिळाली पाहिजे किंवा मिळाली यानंतर मला अपेक्षित होतं की ज्येष्ठ नेतृत्व म्हणून त्यांनी माझ्याबरोबर यावं, त्यांचा मान सन्मान, त्यांचा आदर राखूनच पुढच्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. परंतु त्यांच्या मनामध्ये काय वेगळ्या संकल्पना असे शक्यता नाकारता येत. अण्णांनी तुम्हाला 2004 निवडणुकीत पाठिंबा दिला होता. मग अण्णांचं कालच्या मुलाखतीत आपल्याच आमच्या अण्णांचं म्हणणं की मला फसवलं राष्ट्रवादीनं, जयंत पाटील साहेब असतील किंवा माझी, मला शब्द दिला होता उमेदवारीचा आणि माझी फसवणूक झाली. आता ह्या संदर्भात अण्णाच सांगू शकतील. अशी कुठली कधी चर्चा उमेदवारी यांनाच मिळणार त्यांनाच मिळणार अशी कुठली चर्चा झाली नव्हती. आम्ही ज्यावेळी सांगलीमध्ये भेटलो आमची सर्वांची चर्चा झाली. आदरणीय पवारसाहेब तिथं होते. आम्ही त्यांना सरळ सांगितलं होतं की आपण इलेक्टिव्ह मेरिट बघा, 2 उमेदवारामध्ये तुम्हीच ठरवा आणि जो उमेदवाराचं तुम्ही नाव द्याल त्याचा दुसऱ्या उमेदवाराने प्रचार करायचा अशी भूमिका होती. 2004 त्यांचा तुम्हाला पाठिंबा होता. अण्णांची इच्छा अशी होती की माझा पैरा तुम्ही यावेळेस फेडावा. नाही, त्याच्या आधी 95 कैलासभाई हनुमंतराव साहेब असेल, आदरणीय भाऊने असेल, त्या अण्णांना मदत केलेलीच आहे त्याच्यामध्ये. कधीच काय नाही. वैभव पाटलांना आमदार का व्हायचं? मी मागं पण मुलाखतीला 5 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येकाला आपल्या काय विकासाच्या संकल्पना असतात. लोकप्रतिनिधीसारखं एखादं मोठं पद जर आपल्याकडे असेल तर ज्या आपल्या विकासाच्या संकल्पना आहेत, कल्पना आहेत, आपलं व्हिजन आहे, ते सत्यात उतरवण्याच्या निमित्तानं आपण चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो किंवा करायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आपल्या मतदारसंघात एकंदरीत परिस्थिती बघता आपल्याला प्रचंड आणखीन स्कोप आहे की ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम करतो, मग युवकांच्या हाताला काम असेल, महिलांच्या हाताला उद्योगधंदा व्यवसायाच्या निमित्तानं मदत करणं असेल, शैक्षणिक क्षेत्रात मोठी उत्क्रांती आणखीन मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो. MIDCचे प्रश्न आहेत, अनेक विविध प्रश्न आहेत की त्यांना आपण काय चांगल्या पद्धतीनं आपण त्याला उकल करू शकतो प्रश्नांची. यासाठी मला असं वाटत होतं की माझ्याकडे ते व्हिजन आहे किंवा कष्ट करायची माझी तशी माझं मन आता आहे की आपण कष्ट करावं. इतर मतदारसंघांच्या तुलनेमध्ये आपला मतदारसंघ कुठल्याही क्षेत्रामध्ये पाठीमाग नाही पाहिजे. आज आपल्या मतदारसंघात वैद्यकीय क्षेत्राची फार मोठी वाताहत आहे. अजून बऱ्याच ठिकाणी मोठे ट्रामा सेंटर्स किंवा मोठ्या मोठ्या मेडिकल फॅसिलिटीज आपल्याला देण्यासंदर्भात अजून आपल्याला भरपूर काम तिथं करावं लागणार. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला वाटतं की हे जर मला लोकप्रतिनिधी म्हणून मला जर लोकांनी निवडून दिलं तर अनेक विविध प्रकारे या मतदारसंघाचा विकास मी करू शकतो. विरोधकांच्याकडे पाण्याशिवाय मुद्दा नाही असा तुमचा आरोप आणि तुमच्या भाषणात येतोय, काय? आपल्या सर्वांना माहीत आहे की 1980-82 पासून कैलासवासी वसंतराव दादा असतील, कैलासवासी राजांबापू पाटील असतील, यांचं सगळ्यांचं स्वप्न राहिलं की आम्ही ज्या जिल्ह्यातून आलो, जिल्ह्याने एवढं मोठी शक्ती आम्हाला दिली, राजकारणात एवढं मोठं केलं, या पूर्व भागामध्ये जिल्ह्याच्या कृष्णेचं पाणी आलं पाहिजे किंवा कृष्णेचं पाणी शेतीला प्यायसाठी मिळालं पाहिजे, ही भूमिका त्यावेळी त्यांनी मांडली. आणि सातत्याने गेली 40-42 वर्ष त्याच्यावर सगळे आपापल्यापरीने काम करतात. विरोधक आमचे म्हणतात की पाणी आम्ही आणलं किंवा त्याचे जनक आम्ही आहोत, शिल्पकार आम्ही आहोत वगैरे सगळ्या गोष्टी. त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 20 वर्ष विधानसभेची मिळाली. भाऊंना सदाशिव पाटलांना 10 वर्ष मिळाली. त्याच्या आधी पण कोण आमदार होते यापर्यंत जर विचार केला तर प्रत्येकानं आपापल्यापर्यंत त्यांना काम केलं. नुसतं राज्य सरकार नाही तर केंद्र सरकारचा पण प्रचंड मोठा निधी या टेम्पो योजनेला आला. मग त्याच्यामध्ये आदरणीय प्रतीकदादा असतील, आदरणीय संजय काका असतील, त्यावेळचे सगळे केंद्रीय मंत्री असतील, विविध केंद्राच्या योजनेतून ह्याला फंड आला. मग ज्यावेळी तुम्ही होता तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न केलं, पण तुम्ही नसताना ज्यांनी प्रयत्न केला, ज्यांनी त्यासाठी काम केलं, ह्यांना तुम्ही इग्नोर किंवा त्यांना तुम्ही म्हणू शकत नाही की त्यांचं काय त्यात योगदान नाही. आज जर 40 वर्षाचा जर आपण त्याच्यामध्ये एवढा मोठा एक स्पॅन आपण जर विचारात करत असेल तर नक्कीच ह्याच्यामध्ये सगळ्यांचं ह्याच्यात श्रेय असेल आहे. त्यामुळे फक्त एकट्यानं केलं, मी केलं, माझ्यामुळं झालं असं न म्हणता कष्टकरी, दीन दलित, दुबळ्यांनी, ह्या मतदारसंघातल्या हर एक जनतेनं तुम्हाला आम्हाला सर्वांनाच सत्ता दिली, काम करायची शक्ती दिली आणि मग हे सगळं झाल्यानंतर असं कधीही कोणी एकट्याने केलं असं म्हणणं चुकीचं आहे. यापूर्वी ज्यावेळेस पाणी आलं नव्हतं त्यावेळेस तुम्ही दिवा स्वप्न म्हटला आणि आता पाणी आल्यावर आमचा सहभाग आहे असं म्हणताय. दिवा स्वप्न हा शब्दाचा विपर्यास फार मोठ्या प्रमाणात झाला. ज्या बैठकीमध्ये भाऊ बसले होते ते त्यांना सांगत होते की त्यांनी प्रश्न असा विचारला की एवढ्या दिवसात येणार का, एवढ्या वेळात येणार का.
तर भाऊंनी सांगितलं की अनुशेषाचा मुद्दा आहे, थोडी अडचण आहे, लगेच म्हणाल तर हे पाणी येणार नाही, पण एका ठराविक त्या अनुशेषाचा मुद्दा संपल्यानंतर काही गोष्टी सर्व झाल्यानंतर नक्की पाणी येईल. असं कधी दिवासस्वप्न म्हणायचं किंवा दिवासस्वप्न ठेवून असते तर 1,250 कोटीचा निधी आदरणीय सदाशिवभाऊ पाटील आमदार असताना झाला. मग भाऊंनाच जर हे दिवासस्वप्न वाटत असतं तर एवढा निधी आणायसाठी हे त्याचं उद्घाटन घेऊन पाणी पहिल्यांदा भाऊंच्या कारकिर्दीत आलं हे कधी घडलंच नसतं ना. भाऊंनी त्यांच्या कार्यकाळात 10 वर्ष 2 टर्म आमदारकीला सलग होते. गावागावात त्यांनी विकासाचं एक तरी काम पोहोचवलं, म्हणजे नियोजनबद्ध विकास केला. बरोबर. तरी सुद्धा लोकांनी का नाकारलं, काय वाटतं तुम्हाला? बघा, त्यावेळची 2014ची जर आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर एकतर आपण काँग्रेसच्या वतीनं त्यावेळी उमेदवारी केली होती. त्यावेळी काँग्रेसच्या बद्दल वातावरण काय त्यावेळी नव्हतं, भाजप संदर्भात वातावरण त्यावेळी होतं. शिवसेना भाजप या हिंदुत्व ज्या काय आहेत त्याच्या संदर्भात थोडं आकर्षण लोकांच्या मध्ये होतं. मोदी साहेब पंतप्रधान पहिल्यांदा झाले होते, एक वेगळा वातावरण तिथं होतं. त्यामुळे भाऊंनी एवढे काम करूनसुद्धा त्यावेळच्या वातावरणामध्ये त्या वातावरणाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. त्याच्यात जी आपली एका वेगळ्या विचारधारणेची जे मतदान होतं, समतावादी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे पक्ष, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, ह्यांच्या पण मताची विभागणी त्यावेळी झाली आणि त्यामुळे थोडासा त्यावेळी फटका बसला असं माझं मत. काल तुमच्या भाषणात तुम्ही 2 ते 2,500 लोकांना रोजगार निर्मिती करून दिली असं सांगितलं. विरोधकांचा असा आरोप येतो की हा तुमचा व्यवसाय आहे, ह्या सगळ्या संस्था किंवा रोजगार हा व्यवसाय म्हणून करत आहे, त्यात फ्री कुणाला शिक्षण देत नाही मोफत, असंही ते म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं की काहीतरी आम्ही केलं आहे हे तुम्ही मान्य करताय हे माझ्या दृष्टिकोनात फार महत्त्वाचं आहे. उद्योग व्यवसाय करायसाठी बरेच गोष्टी माझ्याकडे आहेत. माझ्या आजोबांच्यापासून आम्ही उद्योगधंदा व्यवसाय करूनच आमचं सगळं गोष्टी चालवतो. शिक्षण संस्था स्थापन करणं किंवा ह्या सगळ्या संस्था स्थापन करणं त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आपल्याला मिळालेल्या संधीचा कमाल मर्यादेपर्यंत वापर करून आपल्या परिसरामध्ये काहीतरी उद्यमशीलता चांगल्या गोष्टी आपण आल्या पाहिजे. आता जर शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जर काम करत असलो आणि एवढ्या स्वरूपात काम करत असलो, शासनाची फी असेल ह्या व्यतिरिक्त काही वेगळं आम्ही एकही रुपये कधी विद्यार्थ्यांचे घेत नाही. उलट माझं असं म्हणणं आहे, ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आल्यामुळं आज आपल्या भागातली मुलं इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, आज बरेच मुलं फार्मासिस्ट झाले, अनेक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये ते काम करतात. घरचं खावं, विट्यात चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावं आणि परत आपल्या कुटुंबाबरोबर राहावं. 1,00,000 रुपयाचा खर्च दरवर्षी वाचतो आहे ह्याच्यावरती ते काय बोलत नाही. मी माझ्या परीनं जे एखादा गरीब कुटुंबातला मुलगा असेल, मुलगी असेल, जी माझ्याकडे आली, मला त्यांनी विनंती केली की दादा आपल्याला मला फी मध्ये चालू, अनेक मुलांना मोफत मी शिकवतो, अनेक मुलांना फक्त शासकीय फी व्यतिरिक्त सिंगल 1 रुपया मी पदे घेत नाही. आणि हा जर ह्याला व्यवसाय म्हणायचा असेल तर आदरणीय म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील असतील, त्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम केले DY पाटील साहेब असतील, कैलासवासी पतनराव साहेब असतील, ह्यांच्यापूर कितीतरी मोठ्या संस्था आहेत. प्रत्येकाचं राजकीय जे नेतेमंडळी आपल्या भागात काम करतात, प्रत्येकाच्या शिक्षण संस्था आहेत, कारखाने आहेत, दूध संघ आहेत, बँक पतसंस्था आहेत, ते काय व्यवसाय करतात असं म्हणायचं का? मग आपण एखाद्याला सहकार महर्षी म्हणतो, एखाद्याला आपण शिक्षण महर्षी म्हणतो, मग ते काय उद्योग व्यवसाय? म्हणजे हे आम्हाला जे ते आरोप करतात त्यांच्याबद्दल पण त्यांचं सगळ्यांचं हेच मत आहे का? ते काय म्हणतो, पतंगराव साहेबांनी अनेकांना मोफत शिक्षण दिलं, आम्ही पण तेच काम करतोय, सातत्यानं करतोय, गेले 14-15 वर्ष तेच काम करतोय. फी घेतली, जे काय चालवण्यासाठी फी घेतली म्हणजे व्यवसाय करून झाला असं कसं म्हणू शकतात ते? मग तुमच्या काय थोडेफार काय संस्था आहेत, त्यांची काही एका दुसरी युनिट्स आहेत, ते काय मोफत शिक्षण देतात का त्याच्यामध्ये? आणि उद्या समजा तुम्ही काय निर्माण केलं, काय फुकट देणार आहे का? तसं जाहीर करावं त्यांनी की काय नाही, इथून पुढच्या काळामध्ये ज्या काय आम्ही काय चुकून संस्था जर काढल्या तर त्याच्यामध्ये येणाऱ्याला प्रत्येकाला मोफत शिक्षण देतो. ते तसं करत असतील तर त्यांच्याबरोबर वैभव पाटील त्यांच्याबरोबर असतील. नागेवाडी कारखान्याचा विषय तुम्ही राजकारणात चर्चा करता, आरोप करता, पण तो चालवला नाही किंवा त्याची विक्री होण्यापासून वाचवलं असं त्यांचा आरोप आहे. हां, कारखान्याचे संस्थापक करार संपतराव नानाने तो कारखाना उभा केला, नुसता उभा केला तर कर्जमुक्त केला, त्यानंतर तुम्ही तो ताब्यात घेतला, तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न केलं तो चालवायसाठी, वाचवायसाठी, पुढे तो कुठेतरी चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये व्हावं असं ह्यासाठी काय तुम्ही प्रयत्न केला? तो विक्री करत असताना DCC बँकेचे संचालक तुम्हीच होता, तो कारखाना DCCकडे होता, DCCनं त्याचा लिलाव केला, त्या DCCच्या बॉडीमध्ये तुम्ही होता, आमचा त्याचा काही संबंधच दुरानवी नाही ना, तुम्हीच त्याचे संस्थापक आहे. माझ्या वडिलांची नेहमीची भूमिका आहे दुसऱ्याच्या संस्थेत हस्तक्षेप करायचा नाही. दुसऱ्या संस्थेत त्यांनी स्थापन केली असेल किंवा ते त्याच्यामध्ये रुलिंग करत असतील तर आम्ही त्याच्यामध्ये कुठेही डिस्टर्बन्स करत नाही. त्यामुळं सुतगिरणं असेल ना कारखाना असेल,
तुम्हीच त्याच्यामध्ये आहे, तुमची बॉडी आहे, तुम्ही त्या डी सी सी बँकेत आहे, दोन्ही संस्था डी सी सीकडे आहेत, तुम्ही तो घेण्यासाठी काय प्रयत्न केला ह्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. आम्हाला जर असं वाटत होतं ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आपण गेलात, मला असं वाटत होतं पाण्याच्या बरोबरीने ह्या ज्या सहकारी संस्था बंद पडल्यात किंवा ज्या आपल्याकडे नाही आहेत, काय अडचणीत आहेत, त्या तुम्ही सोडवून घेण्यासाठी किंवा त्या संस्था चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी काहीतरी प्रयत्न कराल अशी माझी अपेक्षा होती त्याच्यामध्ये. दिवंगत आमदार अनिल बाबर आज आयात नाहीत, ते असताना तुम्ही त्यांच्यावर कधी आरोप केला नाही, आज ते नसताना तुम्ही त्यांना गद्दार म्हणताय असे ते? असं कधीच नाही आहे. तुम्हाला माहीत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही ज्यावेळी होतो इथे पदाधिकारी म्हणून आम्ही काम करत होतो आणि ज्यावेळी भाऊनी हा निर्णय घेतल्यानंतर 50 खोकी एकदम मुख्य भाऊ असतानाच आम्ही म्हणतो, असं काही नाही. पण मी एकटाच म्हणत नाही, अख्खा महाराष्ट्रात देश म्हणतोय. आणि भाऊ असताना सुद्धा आम्ही सांगत होतो की भाऊंनी त्यांच्याबरोबर, आज दुर्दैवाने ते नाही आहेत, भाऊ जरी असते तरी ही निवडणूक ही आम्ही अशाच पद्धतीने लढली असते. उलट आम्ही इतकी काळजी घेतो आहे किंवा आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांनी त्यांच्यापरीनं त्यांना मिळालं सत्तेचा त्यांच्यापरीनं वापर करून त्यांनी काम करायचा प्रयत्न केला. आम्ही कधीही त्यांच्या कामाला डावलत नाही. फक्त माझी भूमिका अशी आहे की सत्तेवरती असताना, सत्ता मिळाल्यानंतर आपल्या भागासाठी पाणी सोडून अनेक कामं त्यांनी करायला पाहिजे होती. याच्यावरती आम्ही सुद्धा आजसुद्धा म्हणतो की त्यांनी त्याच्यामध्ये कमी पडले किंवा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असेल त्यांच्याकडून. हां, तुम्ही त्यांच्यावर गद्दारीचा आरोप करताय, तुमच्याकडून पण 3-4 पक्ष बदलले गेले. आम्ही काय कुठे लोकप्रतिनिधी म्हणून एका पक्षावरती निवडून आलो आणि मग पक्ष बदलला असेल तर त्याला गद्दारी म्हणायचं? राजकीय अपरिहार्यतेसाठी लोकांच्या कामासाठी इकडून तिकडं गेलो, ते गद्दारी करून नाही गेलो, त्यांना सांगून गेलो. मी त्यांना सांगितलं माझी अडचण आहे, मला असं नाही, असं निर्णय करावं लागतो आहे, मी सांगून गेलो. तुम्ही सांगून गेला असतं उद्धव ठाकरे साहेबांना तर त्याला गद्दारी नाही म्हणलं आलं असतं. याला पक्ष बदल म्हणायचं, गद्दारी म्हणायचं. आम्ही करतोय त्याला पक्ष बदल म्हणायचं, ते करतात त्याला गद्दारी म्हणायचं. बिन सांगता पळून जाणं, आम्ही सांगून, मी जाऊन, मी ज्यावेळी आता अजितदादांच्यावर जायचं मला अपरिहार्यता होती, मला जाणं गरजेचं होतं, त्यामुळे मी निर्णय सांगितलं. मी जाऊन साहेबांना भेटलो, साहेबांना भेटून सांगितलं, साहेब माझी अडचण, मला ह्या कामांसाठी मला तिकडे जावं लागतं, मी सांगून गेलो. काय गरज होती नेमकी? विकास कामासाठी मला जाणंच गरजेचं होतं. मधल्या काळामध्ये ज्यावेळी अनिल भाऊ इथं आमदार असताना एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं असेल, प्रशासनाच्या काळामध्ये विटे शहरामध्ये त्यांचा एकमेव अजेंडा होता की आमची पार्टी संपवणं. ज्या कैलासवासी हनुमंतराव साहेबांच्या विचारावरती आम्ही आमची हे पार्टी चालवत होतो, त्या साहेबांचा नगरपालिकेतून चेंबरमधून फोटो काढण्यासारखंसुद्धा घटना त्यांनी त्या निमित्तानं केला. औंधकर म्हणून ते मुख्याधिकारी आले होते, त्यांना कुणीही घेत नव्हतं महाराष्ट्रात, कारण ते बदनाम आणि त्यांच्यावरती फार आरोप झालेले होते. अशा मुख्याधिकाऱ्याला विटायला सांगायचं. आम्ही काय जे विकास कामं सांगत होतो, काय जे स्वच्छते संदर्भात असतील, अनेक कामासंदर्भात, ते बरोबर आम्ही सांगत त्याचे विपर्यास करून वेगळ्या पद्धतीने आम्हाला थांबवायचा प्रयत्न करत होते. ज्या ज्या चांगल्या गोष्टी घेऊन विकासाच्या काय आम्ही जात होतो, अधिकाऱ्यांच्या जात होतो, त्यांना विनंती करतो, तिथं सगळ्या अडवणुकीची भूमिका त्यांची होती. ही अडवणूक थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पार्टी टिकवण्याच्या निमित्ताने, थोडंसं सर्वाईव्ह होण्याच्या निमित्तानं मला तो निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. त्यातल्या त्यात मला 2-3 प्रश्न मला विट्या शहरासाठी महत्त्वाचे होते. त्यांनी भुयारी गटर योजनेचा प्रश्न होता, विट्याच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता, शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न होता, या प्रकारचे अनेक प्रश्न छोटे मोठे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते. मला असं वाटत होतं की दादांच्याकडच्या बरोबर मी गेलो तर ह्या प्रश्नांना मला बऱ्यापैकी न्याय मिळेल. मी उपकेंद्राच्या प्रश्नाकडे येणारच आहे, पण तत्पूर्वी दुसरा एक प्रश्न विचारतो. तुम्ही आत्ता म्हटलं की विकास कामांसाठी मी अजितदादांच्याकडे गेलो, काल सुहासबाबर तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी असा आरोप केला की मी मागच्या 8 महिन्यात माझे वडील आमदार नव्हते, तुम्ही आमदार नव्हता, तुम्ही सत्तेत होता आणि मीही सत्तेत होतो, मी 1300 कोटीचा निधी आणला, तुम्ही किती आणला? सुहासबाबरांना माहीत असेल आणि अगदी त्यांनी मुलाखत दिली असेल तर त्यांनी छातीठोकपणे सांगावं की ज्या ज्या योजना मी घेऊन आदरणीय अजितदादांच्याकडून मुख्यमंत्री महोदयांच्याकडे गेलो, त्या प्रत्येक योजनेला आडवं पडण्याचं काम त्यांनी केलं, आडवं पडण्याच केलं. शिवाजी विद्यापीठच्या उपकेंद्राचा जो प्रश्न होता तो घेऊन संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून अजितदादांनी त्याच्या संदर्भात निधी मिळावा किंवा निधी द्यावी म्हणून शिफारस केलेली होती. अर्थसंकल्पामध्ये 100 कोटी फक्त त्याला लागत होते, परंतु ती फाईल मुख्यमंत्र्यांच्याकडे गेल्यानंतर त्याच्यावर कुठलीही त्याच्यावरती ॲक्शन झाले नाही, ती फाईल बाजूला ठेवण्यात आली. भुयारी गटर योजनेचा प्रश्न होता, भुयारी गटर योजना ही विटा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या आधी शासनाकडे सादर झाली होती. नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री हे त्याचे प्रमुख असल्यामुळं त्या फाईल
बाजूला ठेवण्यात आली आणि तिथं त्यानिमित्तानं ती योजना मागं ठेवण्याचा प्रयत्न केला. विटा नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना जी ते म्हणतात ते केली किंवा आम्ही प्रयत्न केला आहे, तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती घ्या आपण की त्याचा संपूर्ण फॉलोअप करणं, ती योजना व्यवस्थित करून शासनाकडे जाणं, त्याच्यातल्या काय लॅकुनज असतील त्या करण्यासाठी व टेक्निकल जे इश्यूज होते ते सगळे करण्यामध्ये आम्ही कधीही कोण तर करतं आहे म्हणून न थांबता मी करायचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला. निधीच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला सांगतो की ज्यावेळी डी पी सीमधून जवळजवळ 20-25 कोटी रुपयाचा निधी ज्यावेळी खानापूर विधानसभा मतदारसंघाला यायचं, ज्यावेळी आता सगळं झालं, सगळे आम्ही टेक्निकल सँक्शन्स वगैरे प्रशासकीय मान्यता घेऊन सगळं तयार केलं, आत्तासुद्धा शेवटच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळी मी इथं राष्ट्रवादीत जातो आहे अशा ज्यावेळी चालू झालं त्या निधीलासुद्धा स्टे देण्याचं ह्यानेच बाब केलं. म्हणजे तुम्ही मोठा आरोप करता, गंभीर आरोप करता. गंभीर आहे माझा नाही, खरं फॅक्ट आहे. पण त्याच्यातनं दुसरा एक समोर येते की मंत्रिमंडळात अजितदादांचं चालत नाही. हो चालत नाही ना, तिथं आपण सगळं महाराष्ट्र बघतो. अजितदादा कितीतरी वेळा बोललेत, मध्ये एकमेकांच्या फायली अडवण्याचे प्रकार घडले. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आमच्या लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थेच्या वतीनं BAMS कॉलेजला इसेन्शियली सर्टिफिकेट मिळण्यासंदर्भात आम्ही पूर्ण परिपूर्ण प्रस्ताव हा मुख्यमंत्र्यांच्याकडं मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला होता. त्याच्यामध्ये सुद्धा तो माझा आधी होता आणि यांच्या संस्थेचा मागचा होता, त्यांचा झाला माझ्या मागून आणि माझा आजसुद्धा पेंडिंग आहे. ही काय भूमिका? अजितदादांनी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं पण त्यांनी सांगितलं की इथं असं असं आहे आणि मला त्यांनाच ताकद द्यावी लागेल, ह्या विषयात तुम्ही येऊ नका. अडवाड विसर 100% अडवाड विसर. मला तर वाटलं होतं जसे त्यांनी आरोप केला की त्यांच्या वडिलांच्या पश्चात त्यांनी एवढ्या रुपयाचा निधी आणला, एवढं काम केलं, मला वाटलं भाऊपूर्वी थोडंसं भाऊंची अशी स्टाईल असायची काम करायची. मला वाटलं हे आल्यानंतर ते काहीतरी बदल होईल, सकारात्मकता येईल, युवक आहेत, काहीतरी व्हिजन असेल, काहीतरी त्यात बदल होईल. पण माझ्यामध्ये भाऊ बरे का अशी म्हणण्याची पळी आता आली आमच्या, भाऊ बरे का. भाऊ एवढं पाक टोकायला जात नव्हते किंवा जात असतील तर तिथंपर्यंत ठीक आहे, पण हे त्याच्या पुढचं रसायन आहे. माझं गंभीर नव्हे, फॅक्ट आहे आणि आरोप आहे माझा त्यांच्यावर. भाऊंच्या पुढचं रसायन? हो, भाऊच्या पुढचं रसायन आहे. अरे तुम्ही, मला असं वाटलं होतं वडील गेल्यानंतर आपण नेहमी काय करतो की ज्या काय गोष्टी मी विचार करतो माझ्या वडिलांनी जे काय राजकारण करताना काय त्यांची स्टाईल असेल राजकारणाची ती समजा आता नवीन पिढीला रुचत नसेल किंवा काय त्याच्यात बदल करणं गरजेचं असेल तर त्याच्यामध्ये बदल करून मी माझी सकारात्मकता ठेवून पुढे गेलं पाहिजे. मला वाटत होतं भाऊ तेच मागं असं करायचे, काय संस्थांच्या फाईल गेल्या, विकास काम गेले तर थोडंसं अडवणुकीची भूमिका त्यांची असायची, पण दुर्दैवानं की त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती जास्त आहे. आज तुमच्यासोबतचे अनेक माणसं, म्हणजे माजी नगरसेवक धर्मेश पाटील असतील, बालचंद्र कांबळे असतील, विलास बापू असतील, विट्यातले, ही 3-3 पिढ्याची माणसं आज तुम्हाला सोडून जात आहेत, काय कारण असेल? प्रत्येकाची काहीतरी महत्त्वाकांक्षा असायची शक्यता नाकारतात ना. प्रत्येकाला वाटतं ना काहीतरी वेगळं, काहीतरी ह्याच्यामध्ये घडावं करावं, त्यांना तसं वाटलं असेल काहीतरी ह्याच्यापासून वेगळं आपल्याला करता आलं पाहिजे. मागची 10-12 वर्ष अशोक गायकवाड पण तुमच्यासोबत होते, ते तुम्हाला आत्ता दोन दिवसापूर्वी सोडून गेलेत, काय आम्ही काय कारण असेल? मला तिकीट मिळावं, हे मतदारसंघ राष्ट्रवादीचं सुटावं, याच्यामध्ये सगळ्यात आग्रही भाऊ होते. काय झालं हेच मला असं असताना पण मला तेच प्रश्न पडतोय. आजसुद्धा मला तेच प्रश्न पडतोय की भाऊंचं जाण्याचं कारण काय, कशासाठी चाललेत, हा माझ्यासुद्धा प्रश्न आहे. जर जो माणूस गेली 8-15 दिवससुद्धा वैभव पाटील आमदार झाला पाहिजे ह्यासाठी प्रयत्नशील आहे आणि अचानक जातो, मग तुम्हाला जायचंच होतं किंवा तुम्हाला हा निर्णयच घ्यायचा होता तो अगोदर घेतला असतं तर मला आम्हाला वाईट वाटायचं किंवा क्लेश द्यायची आम्हाला वाटलंच नसतं अजिबात. काल त्यांनी असा आरोप केला सभेत, तुम्ही नगरपालिकेत पैसे मिळवता आणि विधानसभेला खर्च करता, अशोक भाऊंचा आरोप आहे. आता या 3 वर्षात नगरपालिकेत प्रशासक आहे, 1 रुपयासुद्धा मिळाला नाही असं पकडा, तरी पण विधानसभा करतोच नाही. का नगरपालिका ही काय मी मातृक संस्था बनवली, आईचं दूध प्यावं तिचं रक्त कधी पिऊ नये ही मानणारे आम्ही लोक. कदापि असं पैसे मिळवायचे नगरपालिकेत ह्या उद्देशाने नगरपालिकेत आम्ही कधीच गेलो नाही. ही मातृक संस्था आहे, हिचं काम चांगलं आहे, हिचं नावारूपाला यायला पाहिजे. आज आपलं अस्तित्व राजकीय जर त्या संस्थेच्या जीवावर असेल, त्या संस्थेत गद्दारी आणि त्या संस्थेला त्रास होईल असं कधीही आमच्याकडून वागणं होणार नाही. मग तसंच असतं तर 50 वर्ष आता लोक आपल्याला जपत आहेत, नगरपालिका 50 वर्ष आपल्याबरोबर देत आहेत. लोकांना ह्या जर गोष्टी कळत असत्या, समजत असत्या, उमजत असत्या तर लोकांनी कधीच नाकारलं असतं. आणि माझ्याबरोबर भाऊ गेले 2011 पासून आता माझ्याबरोबर नगरपालिकेत आम्ही बरोबर आहे. किती पैसे मिळवले मी किंवा काय केले हे सगळं भाऊंना माहीत असणार ना. अशोक भाऊ पण तुमच्यासोबत मग 2011 पासून भाऊंना आम्ही बरोबर काम करतोय ना. आता मागच्या टर्ममध्ये अजित असेल, सुमित असेल, आम्ही बरोबर काम करतोय. मग नगरपालिकेत काय मिळतं, मी किती मिळवलं, ते विधानसभेला उपयोगात येईल का, तेवढं मिळतं का पालिकेत, सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहे. नगरपालिकेत
नगरसेवकांना पण परवान्यासाठी पैसे द्यावे लागतात, ते तुमच्यावर आरोप करत आहेत. अरे त्यांना येऊन छातीवरती हात झोकून आरोप करते, त्यांना कॅमेरासमोर येऊन आरोप करावा ना, छाती टोकपणे आरोप करावा की बा परवान्यासाठी पैसे घेतले जातात, हे केलं जातं, त्यांनी यानं सांगावं ना समोर. सो का पाठीमागं ऑफ द रेकॉर्ड बोलणं आणि रेकॉर्डली समोर येऊन बोलणं फार मोठं फरक, त्याची जे जे त्याची नैतिकतेचा विषय आहे तो, आणि त्यांना त्यांना असेल त्यांना समोर येऊन सांगावं ना. मागच्या विधानसभेला तुम्हाला पडळकरांनी शब्द दिला होता पाठिंब्याचा, आता यावेळेस तशी काय जुळणी लागली का? शब्द असा विषय काय नव्हता, आम्ही एका म्हणजे एकत्रित बसलो होतो, आम्ही त्यांना चर्चा केली होती की होऊन मागच्या वेळी अशी परिस्थिती होती की आम्ही एकत्रित लढलो असतो, एकाच एक लढत चांगल्या पद्धतीनं देण्यासंदर्भात ते लोक आमच्याबरोबर राहिले असते, तर या मतदारसंघात पाठीमागच्या वेळेस परिवर्तन झालं असतं असा शब्द देणं करणं अशा काही गोष्टी नसतात. आपण आपल्या परीनं काम करत जावं, लोकांच्यात जावं, लोक आपल्याला बरोबर येत असतात, घेत असतात आणि आपल्यावरती विश्वास दाखवत असतात. असा काही शब्द कोणाशी चर्चा असला कुठलीही गोष्ट आत्तासुद्धा आमच्याकडे नाही आहे. आम्ही आमच्या परीनं महाविकास आघाडीतर्फे पूर्ण ताकदीने ही निवडणूक लोकसभेला तुम्ही संजय काकांच्यासोबत होता, पूर्ण ताकदीनं म्हणजे पूर्ण क्षमतेनं, आज काका आहेत का तुमच्यासोबत? काका आता भाजपचे सॉरी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आहेत त्यांच्याबरोबर. ते काकांचा गट विसापूर सर्कलमध्ये आहे, गट वगैरे असा काही विषय नसतो, विचारधारेवरती लोक काम करत असतात. आपण 3 टर्म त्या विधानसभा क्षेत्रामध्ये काम करतोय, त्याचं नेतृत्व भावनी एकदा केलेलं आहे, आपली माणसं आपल्यापर्यंत आपण जोडलेले असतात. मतदारसंघाचं तुमचं जे विजन आहे काय, म्हणजे वज्रधारच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या मतदारांना किंवा जनतेंना सांगू शकता? दत्ताभाऊ, मी तुम्हाला मगाशी पण सुरुवात करताना असंच सांगितलं की ह्या मतदारसंघामध्ये पाणी येणं शेतीसाठी क्रम प्राप्त होतं का, तर क्रम प्राप्त होतं. पाणी आलं पाहिजे ते हक्काचं आहे, आम्ही काय आमच्या 7-12 वरती बोजा चढवून काय ते पाणी आणत नाही. आम्हाला लोकांनी सत्ता दिली, लोकांनी आम्हाला ताकद दिली, सरकारमध्ये आम्हाला काम करता आलं, प्रत्येकाला आपापल्यापर्यंत काम करता आलं, त्यामुळे पाणी येणं हे क्रम प्राप्त आहे. आजचं उद्या ना कधी हा लवकरात लवकर हा विषय संपावा अशी भूमिका 5 वर्षापूर्वी मी आपल्या मुलाखतीत मांडली होती की पाणी 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 ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय तर नवीन काय तर केलं पाहिजे. 2019 निवडणुकीमध्ये 5वा टप्पा त्याचं पाणी, आता परत 6वा टप्पा, कधीतर हा विषय आपल्याला संपवावा लागेल. आज जरी आपण मतदारसंघात पूर्ण फिरला तर 30-40% जास्त अजूनसुद्धा आपल्याकडं बोलेताखाली क्षेत्र आले नाही, किंवा आपल्याकडे जे एकंदरीत क्षेत्र आहे त्याच्यामध्ये बॅरन लँड भरपूर आहे, म्हणजे मालरान क्षेत्र फार आहे. आता एखाद्याने शेतकऱ्याने शेती करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठं भांडवल त्याच्याकडे असलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला भरपूर आधी खर्च पैसे करावे लागतील आणि नंतर तो त्या शेतीचं हे करेल. माझी भूमिका त्याच्यामध्ये असं आहे, आता जेवढं पाणी आलं आहे ते पाणी सुटण्याचं नियोजन पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते करणं गरजेचं आहे. ह्या उन्हाळ्यात आपण सगळ्यांनी बघितलं असेल की पाण्याचं नियोजन व्यवस्थित नसल्यामुळं आपल्याला पाणी असूनसुद्धा अनेक भागामध्ये शेतीला पाणी वेळेत मिळालं नाही. पाठीमागच्या ह्या दुष्काळी वर्षी, पाठीमागच्या वर्षी पाऊस कमी झाला त्या पिरियडमध्ये, सगळ्यात महत्त्वाचं की ह्या टेंबू योजनेच्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. जसं ताकारी, आरफळ, म्हैसाळ ह्यांच्या बाबतीत आवर्तनं जे वेळेवरती सुटतात, ते जे आवर्तन ठरले त्याप्रमाणे पाणी येतं, तसं टेंबूसाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. कारण की आपल्या उपसा जलसिंचन योजनेवरती जे उलित क्षेत्र आहेत ते डिपेंड आहेत लोक त्याच्यावरती, तर त्याचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्याचा माझा पहिला एजेंडा तो राहील की त्याचं व्यवस्थित पाण्याचं नियोजन करणं, सर्वांच्यापर्यंत पाणी पोचवणं. ह्या पाण्याच्या बरोबरीनं आज आपल्या भागात जर गलाय व्यवसायाला आपण वजा केलं तर कुठलाही दुसरा आपला आर्थिक सोर्स आज सक्षमपणे नाही आहे, तर तो आर्थिक सोर्स आपल्याला डेव्हलप करण्याच्या निमित्तानं MIDC जे विषय आहेत, आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आपल्यापासून 40-50 किलोमीटरवरती म्हसवड आहे, म्हसवडला आता फार मोठी MIDCचं काम चालू आहे. माझ्या मते 12-15 हजार एकराचं काहीतरी MIDC तिथं ॲक्वायजेशन चालू आहे, 5-7 हजार एकर जमीन तिथं ॲक्वायर केलेली आहे. आज जर आपण तसा काय त्याच्यातला युनिट किंवा तसं एखादं समजा एक कॉरिडॉर किंवा काय आपण म्हणू त्याला भाग जर आपण आपल्या मतदारसंघाला आणला आणि जे आपल्या मतदारसंघामध्ये उपजाऊ नाही असे जे क्षेत्र आहे म्हणजे जे बॅरन लँड आहे तिथं जर आपण ते MIDC सारखे मोठे युनिट्स तिथं आणू शकलो, एखाद दुसरं मोठं युनिट आणलं तर हजारो लोकांना तिथं काम मिळेल. ही मुलं जी आता शिक्षण गुणवत्तापूर्ण घेत आहेत पण शिक्षण घेऊन त्यांना रोजगार निर्मिती इथं नसल्यामुळं परत मग शहर आपला भाग सोडून बाहेर जावं लागतं, तर ते जे विस्थापीकरण आहे ते आपल्याला थांबवायचं आहे. आणि त्याची माझी भूमिका असं आहे की आपल्या भागामध्ये उद्योग व्यवसाय आले पाहिजे, आटपाडीला MIDC व्हावी, खानापूरला MIDCचं एक्सपान्शन व्हावं, चांगल्या पद्धतीचं उद्योगशीलता इथं असेल. आज आता आपल्यातल्या मुली
चांगल्या पद्धतीने शिकलेल्या आहेत, त्या मुलींना वाटतं की माझा संसार, माझं घर बघत बघत मला काही उद्योग व्यवसाय मिळाला पाहिजे, माझ्यासुद्धा हाताला काम मिळालं पाहिजे, मी माझ्या कुटुंबाला त्या निमित्तानं काहीतरी मदत करता आली पाहिजे. अशा मुलींना, अशा महिलांना आपल्याला रोजगार निर्मितीच्या निमित्तानं काहीतरी इथं उद्योग व्यवसाय केले पाहिजे. छोटे छोटे उद्योग असतील, त्यातल्या त्या शेती प्रक्रिया उद्योगावरती आपल्याला फार मोठ्या प्रमाणात काम करायला लागणार आहे. आत्ता जर सगळ्यांचा अजेंडा बघितला असेल, डाळींवरती प्रक्रिया उद्योग उभा करायचा किंवा डाळिंब निर्मितीसाठी करायचं आहे, शीतगृह उभा करायचं वगैरे वगैरे म्हणतात, 10 वर्षात कोणी तुम्हाला आढळलं होतं काही करताना, ते तुम्ही करायला पाहिजे होतं. द्राक्ष बागाचे, द्राक्षाचे प्रश्न आहेत आपल्याकडं. आज काही ठराविक व्यापारी आपल्या परीनं एक्सपोर्ट फार चांगल्या पद्धतीने करतायत, अजूनसुद्धा त्याच्यामध्ये स्कोप आहे. शासनानं त्याच्यामध्ये काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आता फार्मर प्रोड्युसर कंपनी अनेक आता आपल्या आता रजिस्टर होत आहेत, त्या प्रत्येकाला एकत्रित घेऊन, तुला बाबा कुठला उद्योग करता येतो, तुम्हाला काय उद्योगधंद्यामध्ये अडचण आहे का, तुम्ही तुमच्या परीनं करा, लागेल तो सर शासनाच्या वतीनं तुम्हाला लागेल ती मदत करायची भूमिका आपण घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आपल्या भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रात एखादं कृषी महाविद्यालय व्हावं, इथे एखादं मेडिकल कॉलेज व्हावं, त्याच्याबरोबरीनं अनेक जे विषय आहेत की विविध जे शाखा आहेत त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या, त्यासुद्धा आपल्या भागात करण्यासंदर्भात माझं पुढचा अजेंडा आहे. आपल्याला आरोग्य क्षेत्रामध्ये फार मोठं काम करावं लागेल. आजसुद्धा तुम्हाला माहिती आहे की कुठं सरपड जाऊ शकला, एखादा मोठा ॲक्सिडेंट झाला, एखादी इमर्जन्सी झाली, तर आजसुद्धा आपल्याला सांगली, मिरज, कराड असे आपल्याला पर्याय आजसुद्धा उडकायला लागतात. आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघात एखादं मोठं असं हॉस्पिटल, शासकीय असेल ना एखादं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल, ते जर निर्माण झालं तर इथल्यातल्या पेशंटला इथल्या इथं उपचार घेता येतील, त्यांना लागोलाग उपचार मिळतील. आज 40-50 मिनिटाचा वेळ जो जातो आहे अत्यावश्यक सेवा म्हणून त्यांना बाहेर जावं लागतं, तो जरी वेळ थांबला तर अनेक गोष्टी इथं सर्व्हाइव्ह होऊ शकतात, अशी आमची त्याच्यामध्ये भूमिका राहणार आहे. उद्यमशीलता पाहिजे, सामाजिक सलोखा पाहिजे, सगळी गुणा गोविंदानं आपण आणले पाहिजे. आपल्या विटा परिसरामध्ये पोल्ट्रीचा व्यवसाय फार मोठ्या स्वरूपात होता, आज पोल्ट्रीला फार अडचण त्या निमित्ताने निर्माण होते. रॉ मटेरियल जर प्रचंड मोठ्या समोर वाढत आहे, शासकीय ह्याच्यातून आपण काय त्या रॉ मटेरियलसाठी त्यांना अनुदान किंवा कमी दरामध्ये रॉ मटेरियल मिळवून देण्यासंदर्भात आपण काही काम करू शकतो का, हा माझा अजेंडा आहे. यंत्रमागची अवस्था प्रचंड वाईट झालेले, विटा शहरामध्ये 10,000 पेक्षा जास्त यंत्रमाग होते, 2,000 सुद्धा यंत्रमाग शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. त्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना काय आपण त्याच्या निमित्तानं काय पॅकेजेस उपलब्ध करून देऊ शकतो का, काय फॅसिलिटीज आपण त्यांना देऊ शकतो का, ह्या संदर्भात आपल्याला इथं काम करावं लागेल. शेतीमालाला हमीभाव मिळण्यासंदर्भात सुद्धा फार मोठा प्रश्न आपल्या भागात आहेत. त्याला अमोल कोल्हेनी भाषणामध्ये आपल्याला सांगितलं असेल की 6,000-7,000 रुपये सोयाबीनला भाव देतो म्हणून या सरकारनं सांगितलं, पण 3,800 रुपयाच्या वर आज सोयाबीन जाईना, असे अनेक विविध प्रश्न आहेत. या प्रश्नाला न्याय देण्याच्या निमित्त माझी भूमिकाच असं आहे की आपला लोकप्रतिनिधी असा असावा की कुणीतरी येऊन सांगावं, कुणीतरी येऊन बोलावं, कुणीतरी दाखवावं, मग काम नाही करायचं. तर आपल्याकडून काम असं झालं पाहिजे की लोकांनी बोलायच्या आधी लोकांना काय अपेक्षित आहे हे आपल्याला कळालं पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून आपलं काम त्या निमित्तानं असलं पाहिजे. तुम्हाला माहितीसाठी मी सांगतो की ज्या पद्धतीनं आपण विटा परिसरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम करायचा प्रयत्न केला, आज आपण बाळेवाडी आटपाडी तालुक्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरती एक शिक्षण शैक्षणिक संकुल आपण तिथं चालू करते. ह्या जूनपासून आपण तिथं चांगले स्कूल्स कॉलेजेस आपण चालू करतो आहे. पण खानापूरला त्या पद्धतीनं स्कूल्स कॉलेजेस चालू करायचा प्रयत्न आहे, मांजर्ड्यामध्ये आपण स्कूल कॉलेजेस करायचा प्रयत्न आहे. म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये समतोल विकास, कारण 2,500 तालुक्याचा हा मतदारसंघ आहे, ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये एकसारखा आपण विकास करू शकतो का, ही भूमिका ठेवून मला भविष्यात काम करायचं आहे. ज्या पद्धतीनं अळसनला आपण जागरी पावडर युनिट विराच्या नावावरती चालू केले, भविष्यात आपल्याला आटपाडी तालुक्यामध्ये सुद्धा एखादं तसं युनिट चालू करता येते का, कारण पूर्वी पाणी नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, आता 10-15 वर्षामध्ये पाणी आले, आज लोक त्या पद्धतीने शेती करतायत. आज आटपाडी तालुक्यामध्ये सुद्धा ऊसाची शेतीमध्ये 10-12 लाख टन ऊस आज तिथे निर्मित होते, पण तिथं कारखाना तिथला बंद असल्यामुळं, किंबहुना राजेवाडीचा कारखाना आहे आपल्या राजेवाडी म्हणायला, पण त्याचं कार्यक्षेत्र जास्त करून सोलापूर जिल्हा किंवा त्या मान तालुक खटाव तिकडे आहे, आणि मग पडळसारखा एकमेव पर्याय ह्या लोकांना मिळतो. एक छोटा 1,000-1,500 टनाचा जर कारखाना आपण खरसुंडी परिसरात जर चालू केला तर तिथल्या शेतकऱ्यांची सोय होईल, तिथला ऊस तिथं गाळप केला जाईल, योग्य हमीभाव, चांगल्या पद्धतीचं त्यांना दर, आणि त्याच पद्धतीनं त्यांना काटामारी न करता प्रामाणिकपणे जर आपण त्यांच्यासाठी काम केलं तर हे सगळे गोष्टी आपण भविष्यात करायसाठी माझी उमेदवारी किंवा माझी हे अशा आहे की ह्या निमित्तानं आपण ते काम करू शकतो. खूप चांगले संकल्प आहेत. आपला तालुका कलाई बांधवांचा, आपल्या तालुक्याच्या विकासात योगदान पण त्यांचं खूप मोठं आहे, प्रचंड मोठं योगदान, असं असताना या शहरात
त्यांचं काहीच नाही किंवा त्यांच्या विकासासंदर्भात असा कुठला प्लॅन आहे का? आता हा प्रश्न खरं तर तुम्ही माझ्या विरोधकांना विचारला असं नाही, मला माहीत नाही 10 वर्ष ते इथं सत्तेत आहेत. नाही तुमच्या अजेंड्यामध्ये मी सांगतो ना, माझं बोलणं पूर्ण झालं. 10 वर्षामध्ये आपल्याला माहितीसाठी सांगतो, 2014 साली ह्या विटे शहरामध्ये आपण नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना जागा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला. जागा ह्याच्यासाठी की आमचे गलाय बांधव देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत, त्यांचं येणं जाणं रात्री अपरात्रीचं असतं, किंबहुना आल्यानंतर इथं कुठंतरी थांबावं, कुठंतरी एखादं ऑफिस असावं, कुठंतरी एखादं असं ठिकाण असावं की तिथं त्यांनी यावं थांबावं, ती कामाच्या निमित्तानं विट्याला आले तर त्यांना कुठंतरी थोडंसं थांबण्यासाठी, कुठंतरी फ्रेश होण्यासाठी, कुठंतरी त्यांचं एक अस्तित्व इथं अधोरेखित करण्यासाठी आपल्याला तिथं काहीतरी सेंटर असावं, ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आम्ही काही जागा त्यांना सुचवायचा प्रयत्न केला. त्यावेळी कैलासवासी प्रतापदादांना ह्या सगळ्याची कल्पना होती. आम्ही ते सगळ्या गोष्टी अंतिम टप्प्यात आलो होतो की गलाय भवन किंवा काय आपण इथं चांगल्या पद्धतीचं करू शकतो का, पण दुर्दैवानं मधल्या या 3-4 वर्षामध्ये त्यांची तब्येत थोडीशी ही झाली, त्यामुळे काही गोष्टी पाठीमाग पडल्या. पण माझी भूमिका कशी राहणार आहे की ह्या सर्व लोकांना मदत करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे की ह्या त्यांच्यासाठी इथं जी फॅसिलिटी आपण देतो आहे पण त्याबरोबरीनं पोलीस खात्याचा जो त्यांना त्रास होतो देशात कुठे कुठे, अनेक ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं खोट्या केसेस टाकणं, त्यांना त्रास देणं, बाहेरून आपले लोक आले त्यामुळे तिथल्या स्थानिक लेवलच्या लोकांनी त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करणं, हे थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आपण असं काहीतरी सेंटर किंवा असं काहीतरी आपण इथं करू शकतो का केंद्र की त्याची तक्रार तिकडे यावी किंवा त्याला त्रास होतो त्यांनी सांगावं आणि त्याची उपाययोजनेसाठी आपण मोठ्या स्तरावरती प्रयत्न करणं, अशा काही गोष्टी आपल्याला या निमित्तानं करायच्या आहेत. दुसरा एक आपण समोर पुढे जाऊया पण तत्पूर्वी तुम्ही आणि अमोल भोवर काही व्यवसायात भागीदार आहे, जागेच्या व्यवहार वगैरे असं चर्चा आहे, खरी आहे का? एकदम साफ खोट आहे. आमचं भागीदारी असायचं काही कामच नाही ना, आणि कुठला व्यवसाय आम्ही करतो एकत्र, त्यांचा व्यवसाय कुठला आहे त्यांनी आधी सांगावं, मग त्याच्यात भागीदारी कुठली ठेवली मी सांगेन. जे प्लॉटिंग त्यांचा व्यवसाय अधिकृतरित्या त्यांचा आणि आमचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे, अधिकृतरित्या कोण व्यवसाय? माझा व्यवसाय कन्स्ट्रक्शन कंपनी माझी आहे, माझा व्यवसाय त्याच्या, माझे जे व्यवसाय त्या शेतीमध्ये माझं चांगलं काम आहे, उद्योग व्यवसाय माझे प्लॉटिंग वगैरे असला व्यवसायच नाही आहे ना, कुठे काय अधिकृतरीचा कोण त्याच्यामध्ये, मग तशा असल्या कुठल्या व्यवसायात ते आहेत असं म्हणतात तर त्यांनी सांगितलं पाहिजे ना कुठल्या याच्यामध्ये आम्ही बरोबर आहे. किंवा मला माझा तर असा प्रश्न आहे पहिल्यांदा, ते उद्योग काय करतात हा माझा त्यांना बरं, काय उद्योग व्यवसाय त्यांचा आहे ह्याचं त्यांनी आधी उकल केली पाहिजे. मला दोघांना पण मला त्यांना सांगायचं उद्योग होता. आता सुहास बाबरांनी काहीतरी सांगितलं की RMC प्लॅन्ट वगैरे काय काय आहे म्हणून वगैरे, पण ह्याच्या अगोदर मागच्या 7-8 वर्षामध्ये तुम्ही काय उद्योग व्यवसाय करत होता किंवा आता वय तुमच्या 40 वर्ष आहेत ह्या एवढ्या ह्याच्यापर्यंत दिसतो, हे आता हे सगळं चाललं ते कसं चाललंय हाच प्रश्न खरं आम्हाला अनेक. तुम्हाला काय म्हणायचं नेमकं स्पष्ट सांगतो कशावर चाललंय, म्हणजे हे सगळं जे चाललंय ते काय चाललंय, उद्योग व्यवसाय काय तुमचा, मग जर तुमचा उद्योग व्यवसाय कुठला असेल जर तुम्ही जाहीर करावं आणि मग त्याच्यामध्ये कुठं माझा उद्योग व्यवसाय तुमचा संलग्न आहे ते मग असेल तर तसं मी तुम्हाला सांगतो ना, सांगितलं पाहिजे ना काय म्हणजे तुमचा उद्योग व्यवसाय काय आहे ते बोलल्याशिवाय मी कसं सांगणार काय आहे. नगरपालिकेच्या बाबतीत देशात पहिली नगरपालिका आली, तुम्ही ब्रँड अँबॅसेडर होता, विट्याचं नाव लोक देशभर गेला, पण हे सगळे तुमचं एकट्याचं नाही असं त्यांचं मत आहे. बरोबर आहे, मी कधीच म्हटलं नाही माझ्या एकट्याचे श्रेय, हे सर्व विटेकर जनतेचे श्रेय. आजसुद्धा म्हणतो ज्या दिवशी मी राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते ज्यावेळी आम्ही पुरस्कार स्वीकारला मी त्याचं जायच्या आधी पण म्हटलं होतं आणि आल्यानंतर म्हटलं होतं आम्ही विटेकरांचे प्रतिनिधी म्हणून तिथे जातो आहे, आम्ही मालक नाही आहेत, मालक नाही, आम्ही ट्रस्टी आहोत, ट्रस्टी आहेत, मालक नाही आहेत. आता कुणाचं तर नाव किंवा कुणाचं तर हे येत असताना पुढं होतं त्याचं होतं सगळ्यांचे श्रेय. मी म्हणून मागं पण सांगितलं विरोधकांचं श्रेय आहे याच्यामध्ये की ते आडवे पडले नाहीत, हे खूप देत असताना कुठं ते आडवे पडले नाहीत हे सुद्धा श्रेय त्यांचं आहे, ते मी इथं उघडपणे मांडले. विट्यात या भाऊंच्या कार्यकाळात या विट्यात या MIDC आली, आज ती पूर्ण क्षमतेने चालत नाही, काय कारण असतील? सर्वात महत्त्वाचं की आता फक्त तिथं 150 एकराची MIDC आहे आणि त्या MIDC मधला 50% भाग हा यंत्रमाग व्यवसायावरती अवलंबून आहे, तिथं टेक्सटाईल पार्क आहे. आज यंत्रमागच्या अवस्थेत इतकं दुरावस्था झाल्यामुळं आज तिथं फार मोठं त्रास तिथं होतं, त्यामुळे 50% MIDC त्यामुळं थोडंसं अडचणीचे झाले. त्यावेळी आपल्याला आठवत असेल 2014 साली
भाऊनी 500 एकराचं एक्सपान्शन करायचा तिथं प्रयत्न केला होता, नोटिफिकेशन झालं होतं, पण विरोध झाला त्याला, स्थानिक लोकांच्या गैरसमज झाले. आणि मग ह्या त्यावेळचे आदरणीय अनिल भाऊनी थोडंसं त्याच्यामध्ये वेगळा असते घेऊन ते गैरसमज करून ते MIDC नंतर कॅन्सल करण्याचं वगैरे गोष्टी घडल्या. खरं तर आत्ता उद्योग व्यवसायासाठी मोठी जागा उपलब्ध असणं गरजेचं आहे, कारण ती ज्या मोठे उद्योग व्यवसाय इथे येणार आहेत ते 50 गुंठे 1 एकर वगैरेमध्ये होत नाही, त्यांना 10-15-20-50 एकर अशा मोठमोठ्या जागा लागतात आणि तेवढी जागा इथं उपलब्ध नाही आहे. टेक्सटाईलमुळे खरं तर आत्ता ही MIDC अडचणीत आली. किंबहुना 10 वर्षामध्ये ह्या MIDC संदर्भात लोकप्रतिनिधीनं कधी एखादी मिटिंग घेऊन तुमच्या अडचणी काय आहेत, काय उद्योग तुम्ही करताय, तुमच्या उद्योगाच्या अडचणी सोडवण्यासाठी मी हे प्रयत्न करू शकतो किंवा हे असं करण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. शेवटी कुठंतरी राजकीय संरक्षण जर उद्योगधंद्याला असेल तर उद्योगधंदे वाढतात, टिकतात, पुढे जातात, तर ते राजकीय संरक्षण इथं त्यांना त्या निमित्तानं मिळालं नाही. अनेक प्रश्न तिथं आहेत, ते सोडवण्यासाठी काही कुठलाही प्रकारचा प्रयत्न झाला नाही. काही लोकांना प्लॉट मिळाले, तिथे त्यांना काही उद्योग व्यवसाय करायचे आहेत, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण गरजेचं आहे, मार्गदर्शन करण्याचं गरजेचं आहे, ह्याच्यासाठी सुद्धा कुठलाही प्रयत्न झाला नाही. तर माझा सुद्धा अजेंडा हाच आहे की MIDC नुसतं नाही करून चालणार, जागा उपलब्ध करून नाही चालणार, तो उद्योग व्यवसाय आणण्यासाठी व्यक्तिशी आपण काय तर प्रयत्न केले पाहिजे, सोर्सेस उपलब्ध केले पाहिजेत, जाऊन आपण भेटलं पाहिजे मोठमोठे उद्योगधंद्यांना. अनेक उद्योगधंदे आहेत किंवा अशा मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, त्यांना जर राजकीय जर चांगलं वातावरण असेल, सकारात्मक वातावरण असेल, तिथे याला त्यांना इथं ॲक्सेस किंवा यायची इच्छा आहे त्यांना इथं, त्या दृष्टिकोनात थोडा प्रयत्न त्यात होणं गरजेचं होतं. ब्रिटिश शहरातली वाढती गुन्हेगारी हा एक चिंता नवीन डोकेदुखीचा प्रश्न आहे. खरं दत्ताभाऊ, शहर म्हटलं की शहराच्या आपल्या शहराला शांततेचं वारसा सांगतो ना आपलं, शहर म्हटलं की हे शहरीकरणाचे ड्रॉबॅक्स येत राहतात, पण अशा इलिमेंटला कधीही पाठीशी घालायचं नाही ही भूमिका आम्ही आजपर्यंत घेतली आणि माझी भूमिका इथनं पुढच्या काळात तशीच राहणार आहे. असल्याला कुठेही त्याला थारा मिळणार नाही. असं जर कोणी या शहरात करायचा प्रयत्न करत असेल तर रोखठोक उत्तर देण्यामध्ये वैभव पाटील कुठेही मागे नसतात. दुसरी गोष्ट, तुम्ही भाऊंची उमेदवारी थांबवून निवडणूक केलं, पुढं आलाय किंवा तुम्हाला औरंगजेब मोगल असा तुमच्यावर आरोप होतोय, काय सांगाल? परवाच्या भाषणामध्ये भाऊंनी सगळ्याची उकल केली आहे. कर्तृत्व कुणाचंही कोण झाकू शकत नाही. त्यांचा मुलगा म्हणून आजसुद्धा त्यांच्या नजरेच्या टप्प्यामध्ये मी आहे. त्यांची उमेदवारी माघारी करावी, माझी उमेदवारी पुढं घ्यावी असा कुठलाही विषय नव्हता. 2019 निवडणुकीमध्ये भाऊंनी जाहीर केलं होतं की माझी ही शेवटची निवडणूक आहे, ही निवडणूक मी शेवटची म्हणून लढतोय. भविष्यकाळामध्ये भविष्यातलं नेतृत्व म्हणून जो कर्तृत्व दाखवेल त्याला पार्टी म्हणून मी त्याच्या पार्टीशी उभा राहील. गेली 5 वर्ष मी सातत्यानं काम करतोय, संस्थात्मक काम असेल, लोकसंपर्क असेल, लोकांच्या छोट्या मोठ्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न असेल, पार्टीतल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं असेल, पक्षीय धोरण जे असेल ते 100% राबवण्याचा मी प्रयत्न करतो. शेवटी त्यांना असं वाटतं ना, माझा मुलगा जर कर्तृत्वान असेल, त्यात ते त्या क्षमता असतील आणि तो हे नेतृत्व करू शकतो, त्यानंतर त्यांनी मला इथं पुढे यायची संधी दिली असं. आणि मला त्याच्या पुढे जाऊन असं म्हणायचं आहे, औरंगजेब आणि शहाजहान वगैरे ह्या त्या त्यावेळच्या त्या विषयात, आजच्या ह्याच्यामध्ये वडिलांनी ठरवलं नाही मी मागं सरकून मी घेतलं. शेवटी लोक विचार करतात, लोक बघत असतात. आज माझी अख्खीच्या अख्खी पार्टी माझ्या पाठबरोबर आहे, सगळेजण आहेत, माझे वडील माझ्यापेक्षा प्रचारात सक्रिय आहेत. जर त्यांना बाजूला सारून मी केलं असतं तर माझी पार्टीच माझ्याबरोबर राहिली नसते. आजसुद्धा कैलासवाजी हनुमंतराव पाटलांची पार्टी म्हणून आदरणीय सदाशिव पाटील हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी आहे. कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी दिली, त्यांच्या मुलाला नाही त्यांनी उमेदवारी दिली, त्यांच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. तर मग कार्यकर्ता जर व्यवस्थित काम करत असेल तर नेत्याचं कर्तव्य बनतं की त्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहणं. आणि आज माझे वडील म्हणून पण आणि माझे नेते म्हणून पण आज माझ्या बरोबरपेक्षा माझ्या पुढे 4 पाऊलं आहेत आणि मला खात्री आहे ही निवडणूक जिंकण्यासाठी माझे नेते 100% मला जिंकण्यासाठी प्रयत्न करेल, मला त्याची खात्री. शेवटचा प्रश्न घेतो आणि समर्प करतो. विरोधकांच्या तुम्ही घरफोड्या असा आरोप केला आहे. हो, एक परिस्थिती आहे आज प्रत्येकाच्या घरामध्ये, ती परिस्थिती आहे. मी घराघरात बांधलेला होतो. हो, घराघरात बांध ठरवून बांधलेला होता आणि त्याचं आजचं काम नाही, ते बऱ्याच वर्ष तेच काम करतात. इतकी वर्ष ते हेच करतात. त्यांना विट्याशी, विट्यातल्या कुटुंब, हे जे काही कुटुंब आहे त्यांच्याशी काही देणं नाही, मतं मिळवण्याचा त्यांचा प्रकार आहे. काही पण करायचं, 31%, 35%, 40%पर्यंत विट्यात जातोय का हे ते प्रयत्न करतात. बऱ्याच वर्ष त्यांनी हेच काम केलं. म्हणजे साम दाम दंडभेद राजकारणात आम्ही फक्त म्हणतो वापरा, पण सगळं तिकडून वापरलं जातं
काम करत जायचं असतं दत्ता भाऊ, याच्यामध्ये असं कुणाला थांबू नये. आपण सकारात्मकता असलो, आपला जर एकदा ठरलं असेल आपण कशा पद्धतीने पुढे जायचं, तर विचाराला धरून पुढे जायचं, या असल्या गोष्टी होत राहतात. तरी आम्ही त्याला न डगमगता आजपर्यंत पुढे गेलो, ह्याच्या पुढे पण असंच काम करणार, त्यांची भूमिका त्याच्यामध्ये. शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा विषय तुम्ही हाती घेतला होता, काय झालं नेमकं त्याचं? खरं तर त्या शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं हे त्या खानापूर आणि बारावाडा किंबहुना म्हणून की खानापूर, अटपाडी, कवटेमका, तासगाव, जत ह्या सगळ्याच तालुक्यांची मागणी आहे. आणि ती मागणी पूर्ततेसाठी मी सिनेटमध्ये मेंबर असताना अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. ही जागा आयडेंटिफाय करणं, ही जागा कशी चांगली आहे ह्याच्या संदर्भात सगळे अहवाल देणं, MC मंजूर करणं मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये, त्याची शिफारस करून कुलगुरूंच्या माध्यमातून ती कुलसचिवांच्यापर्यंत फाईल नेली. ती फाईल देऊन पुढं मी अजितदादांच्याकडे गेलो. अजितदादांना त्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. त्यांच्याकडून त्याच्यासाठी 100 कोटीची प्रोव्हिजन होणं गरजेचं होतं, कारण 100 एकर जागा आणि 100 कोटीची प्रोव्हिजन झाल्याशिवाय ते विद्यापीठाला, उपकेंद्राला मान्यता मिळत नाही असा UGCचा नॉर्म्स असल्यामुळं मला ते करणं गरजेचं होतं. तशी फाईल घेऊन मी सगळे पुढं गेलो. परंतु मुख्यमंत्री महोदयांच्याकडे फाईल गेल्यानंतर ह्याच्या संदर्भात आम्ही सर्वजण हे फॉलोअप करतो आहे किंवा हेच श्रेय उद्या झालं तर आम्हाला मिळेल म्हणून ही फाईल अडवली गेली. पण माझी भूमिका या निमित्तानं अशी आहे की 23 तारखेला माझा विजय हा पक्का आहे. मी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळामध्ये किंबहुना पहिल्या बजेटमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला 100 कोटीची प्रोव्हिजन करून ते विद्यापीठ हे खानापूरला सुरू करण्याचं अभिवचन किंवा मी ते करणारच अशी माझी या निमित्ताने भूमिका. निवडून आल्यानंतर पहिल्याच बैठकीत शिवाजी विद्यापीठाचं काम करणार असा दादांनी शब्द दिला आहे नक्कीच तुमच्या वाटचालीला, आणि उद्याच्या निवडणुकीला आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. चांगलं बोललात मनापासून. धन्यवाद. थँक्यू.